नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट आणि वीकली अनालिसिसमध्ये. काल आपण अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये आज गडबड करू नका, आणि तुम्ही अनुभवलं पण पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे तो त्या दिशेने रेंज बाउंड होता, परंतु ॲक्च्युली त्यानंतरनं त्याने आपण दिले रेझिस्टन्स ब्रेक केले आणि मार्केटमध्ये एक नॉर्मल तेजी पाहायला गेली, परंतु ती तेजी त्या लेवलला सस्टेन होत नव्हती. असं वाटत होतं की वरच्या लेवलला थोडं बर्डन आहे, कारण कॉल असतील किंवा जे काय ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये त्या मनाने राईज नव्हता होत. एक तर इंडिया विक्स हे रिजन आहे, प्लस मार्केट एक टॉप लेवल आहे, म्हणजे टॉप मोस्ट लेवल. आत्ताचा 10-11 दिवस आहे की मार्केटमध्ये कन्सिस्टंट रॅली आहे, आणि मार्केट थोडं इथे कन्फ्यूज वाटतंय मला या कंडिशन्समध्ये. ओके, याचा अर्थ असा नाही की मी बिअरिश आहे. ओके, बुलिश और बिअरिश हा प्रश्न नाही आहे. याच्यामध्ये कंडिशन असे की ह्या लेवलला जर मी तेजी करायचा विचार करेल तर मी ते ट्रॅप होऊ शकतो, बरोबर ना? म्हणून आम्ही थोडं प्रत्येकाला सावधानतेचा सल्ला देतोय. ओके, कारण असं बऱ्याच वेळेला वाटू शकतं की अरे वरच्या लेवलला प्रत्येक कॉशियस का देतोय, कारण आय एम नॉट बिअरिश, आय एम मला वाटतं की तिथे आपण ट्रॅप होऊ शकतो. तीच कंडिशन आज पण मला जाणवत होती आणि लाईव्ह मार्केटमध्ये पण तेच सांगितलं होतं. पुढे जाण्यापूर्वी सांगेन की आपल्या टेलिग्रामला सगळ्यात आधी सबस्क्राईब करून ठेवा, की जिथे रोजचा एक स्पेशल ट्रेंड आणि आठवड्याचे वीकली स्पेशल 5 ट्रेड्स मिळतील. सुरुवात करतोय मी निफ्टी पासून. याच्यामध्ये वीकली अनालिसिस आज आपण करूया. वीकली कॅन्डल जर तुम्ही पाहायला गेले तर 3 व्हाईट सोल्जर्स पुन्हा याच्यामध्ये फॉर्म झालेत आणि एक नवीन लाईफ टाईम हायला मार्केटने क्लोज दिलाय, म्हणजे विच इज एक पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, मग आता विचार काय करायचा आपण, तर पुढच्या वीकमध्ये पण अपेक्षित धरू शकतो की याच्यामध्ये थोडा अपसाईडला मोमेंटम येऊ शकतो. 20192 हे आजचं क्लोजिंग आहे, इथून 50-60 पॉईंट मिनिमम तो कॅपॅसिटी दाखवू शकतो. ओके, तर मी सांगेल की पुढच्या वीकमध्ये नॉर्मल पॉझिटिव्ह ते कॉशियस राहा, कारण ऑलरेडी 3 ब्लॅक क्रोस झाल्या की थोडं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळतं, कदाचित तो पॉज पण घेईल, म्हणजे असं नाही होणार की लगेच रेड कॅन्डल बनवेल. आता तो थोडा पॉज घ्यायला सुरुवात करू शकतो, तर तिथे ट्रॅप नको व्हायला, म्हणून या कंडिशन आहेत. लोअर टाइम फ्रेमला जाऊ, सोमवारी काय करायचं हे तुम्हाला इथे मी दाखवून देतो. सोमवारसाठी 20,210 ही महत्वाची रेजिस्टन्स आणि एंट्री पॉईंट असेल वरच्या लेवलला, म्हणजे 210 वरती जर गेला तरच तुम्ही कॉल साईडचा विचार करा, मग तिथून आपण 20,280 पर्यंत प्लॅन करू शकतो. ओके, आणि इथून किती मार्केट वर जाऊ शकतं, तर 20,480 ते 500 नॉर्मली इथपर्यंत जाण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, म्हणजे जे काही सेटअप्स आहेत, इंडिकेटर्स आहेत ते दाखवत आहेत, परंतु भीतीदायक वातावरण पण आहे, टॉपला थोडं रिस्की राहतं त्यासाठी. मग आता पुटमध्ये कुठे बसायचं, तर 20160 खाली आपण नॉर्मली पुटचा विचार करू, 20130 क्विक सपोर्ट असेल आणि त्याच्या खाली मग 20040 हा थोडा मोठा सपोर्ट याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. तर ह्या लेवल्सवर थोडा फोकस करा, कारण शेवटच्या 45 मिनिटांमध्ये नॉर्मल सेलिंग पाहायला मिळालंय मार्केटमध्ये. ओके, तर हे थोडं इथे तुम्ही कॉशियसली राहायचंय आणि त्या दिवशीने प्लॅन करायचंय. आता बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीची कंडिशन काय आहे, तर बँक निफ्टीमध्ये पण कंडिशन आहे की मागचा हा चौथा आठवडा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बाउन्स बॅक पाहायला मिळालाय आणि लाईफ टाईम हायच्या जवळ बँक निफ्टीने पॉज घेतलाय. याचा अर्थ त्याच्यामध्ये डबल टॉपला तो पॉज घेताना दिसतोय. थोडा कन्फ्यूज मला त्यामुळे मार्केट वाटत होतं आज, बँक निफ्टी थोडा पॉज घेत होता. 46,231 ही त्याच्यासाठी महत्वाची पॉईंट आहे आजची क्लोजिंग. मग पुढच्या वीकमध्ये पॉझिटिव्ह राहील का, तर नक्कीच. मार्केट जर पुढच्या वीकमध्ये 46,300 वर सोमवारी सस्टेन झालं, सोमवारी 46,300 वर सस्टेन झालं, तर पुढच्या वीकमध्ये पण तो आणखीन एक छोटी रॅली देईल 600-700 पॉईंटची. परंतु जर सोमवारचं क्लोजिंग 46,300 खाली राहतंय, तर पुढच्या वीकमध्ये तो एक नॉर्मली डोजी फॉर्म करेल किंवा छोटं मोठं करेक्शन दाखवेल. मग सोमवारी काय करायचं बरं, सोमवारची कंडिशन मी इथे सांगेल तुम्हाला. 46,280 क्रॉस केल्यानंतरच कॉलचा विचार करा, त्याच्यावर तुम्हाला 46,420 हे पहिले रेजिस्टन्स लेवल असेल आणि त्याच्यानंतरनं 46,600 हे महत्वाचे पॉईंट असतील. प्लस 46,130 ब्रेक केला तरच पुढचा विचार करेल आपण, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला 46,000 पहिला सपोर्ट असेल आणि त्याच्याखाली 45,800 हे महत्वाचे पॉईंट असतील बँक निफ्टीमध्ये. याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीचा जर विचार करायला गेला, सेम स्ट्रक्चर ॲज लाईक अ बँक निफ्टी, इथे पण डबल टॉपला फिरतो येतो, नॉर्मली इथे तो पॉज घेऊ शकतो, ही कंडिशन आणि शक्यता ज्यादा आहे पुढच्या वीकमध्ये. मग 20,530 आसपास थोडी गडबड करू नका, 20,600 वर जर तो सस्टेन झाला तर पुढच्या वीकमध्ये तेजी दाखवेल, नाही तर इथे एक शॅडो बनवून तो खाली येण्याची शक्यता दॅट आहे. मग सोमवारी काय करायचं,
सोमवारच्या कंडिशन मध्ये आपण बघूया याच्यामध्ये 20560 क्रॉस केल्यानंतर ना कॉल साइडचा विचार करा त्याच्यावर 20600 रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल आणि जर त्याने सोमवारी 20500 ब्रेक केला तर तुम्ही डाउनसाइडचा विचार करायचा याच्यामध्ये कारण त्याच्या खालीच आपल्याला एक छोटी रॅली मिळेल 20440 पर्यंत तर मित्रांनो हे अशा प्रकारे होता ॲनालिसिस निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं प्रॉपरली ॲनालाइज करून त्या दिशेने ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारचं ॲनालिसिस आम्ही पण करतोय आमचे वेबिनार्स वगैरे जॉईन करा आणि शिकत राहा कारण 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी आम्ही लाईव्ह सेशन ठेवलाय जिथे तुम्ही लाईव्हमध्ये शिकू पण शकता समोरासमोर लाईव्हमध्ये ट्रेड पण करू शकता म्हणजे जे शिकणार ते तिथे आपण इम्प्लिमेंट करू शकतो तारीख आजच लक्षात ठेवा फक्त 30 जणांसाठी ही संधी असेल तुम्ही त्याच्यामध्ये आमच्याशी कनेक्ट करू शकता या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा आणि हो G20 झाली त्याच्याविषयी खूप साऱ्या कमेंट्स येतात आम्हाला तुम्हालाही वाटतं का की G20 वर आम्ही काही एखादा स्पेशल व्हिडिओ बनवावा तर G20 अशी कमेंट करा जेणेकरून त्याचा फायदा कुठल्या सेक्टरला होईल त्याच्यामध्ये काय इम्पॅक्ट असतील येणाऱ्या काही गोष्टींवर ते आम्ही सांगायचा प्रयत्न करू 50 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येऊ तर यावर काम करा आणि कमेंट करायला सुरुवात करा धन्यवाद.